कपिलवस्तूमधील अनेक लोक बुद्धांचे अनुयायी बनले. यशोधराने 7 वर्षाच्या राहुलला तयार केले. पुत्रा, ते संत पुरुष आहेत ना जे ब्रह्माप्रमाणे दिसतात, ते तुझे पिता आहेत. त्यांची कीर्ती महान आहे. जा, त्यांच्याकडे जा. त्यांना सांग माझी काळजी घ्या, कारण पुत्र हा पित्याची संपत्ती आहे. मी तर फक्त महाराजांना ओळखतो, मग माझा पिता कोण आहे? पिताश्री. पुत्रा, ईश्वर तुझं रक्षण करो. मातेने मला सांगितलं की तुम्ही माझे पिता आहात, आणि ती हेही म्हणाली की तुमचे माझ्यावर फार प्रेम आहे. सोनं, चांदी, आभूषणे माझ्याकडे नाहीत. मी फक्त माझं ज्ञान तुला देऊ शकतो. त्या शिकवणीचा उपयोग करून तू जगात श्रेष्ठ बनशील. लोकांची दुःख वेदना कमी करशील. यातच तुला खरा आनंद मिळेल. हो हो, मी करेन. मला देखील बुद्धाची शिकवण हवी आहे. अतिशय आनंदाने बुद्धाने राजवाड्याचा त्याग केला. बुद्धं शरणं गच्छामि, धर्मं शरणं गच्छामि. हे भिक्षुक, तू भिक्षा मागण्याचं काम का करतोस? अरे चांगला सुदृढ आहेस. भीक मागताना लाज नाही वाटत. मला कामगारांची गरज आहे. माझ्याकडे काम करणार आहेस का तू? तुझी तयारी असेल तर आपण कामाला सुरुवात करू. हे सद्गृहस्था, मी पण काम करतो, मेहनत करतो आणि अन्न मिळवतो. तू म्हणतोयस की तू शेतकरी आहेस, पण मला अशी कसलीही लक्षणं दिसत नाही आहेत. तुझी बैलजोडी आणि अवजार कुठे आहेत? हे ब्राह्मण, तुम्ही माझ्या बोलण्याचा शब्दशः अर्थ घेतलात. मी ज्ञानाची शेती करतो. विवेक व वैराग्य म्हणजे माझी धान्य आहेत. सत्य, अहिंसा ही त्या शेतीतील बियाणी आहेत. त्यागाचं पाणी देऊन मी ही शेती फुलवतो. धान्य हे त्याचं साध्य आहे. साम व धाम ही माझी बैलजोडी आहे. या सर्वांच्या सहाय्याने मी भावनेची शेती करतो व जगाला शिकवण देतो. हेच माझं नियमित कार्य आहे, ज्याद्वारे मी माझा उदरनिर्वाह करतो. हे सद्गृहस्था, तुला माझी वाणी कळणार नाही, पण जीवनाचं हेच खरं सत्य आहे जे तुला मान्य करावंच लागेल. मला माफ करा महात्मा, मी आपल्याला ओळखू शकलो नाही. मला आपला शिष्य करा. देवदत्त बुद्धावर जळत असे. त्याला संघाचा प्रमुख होण्याची इच्छा होती. अजात शत्रूच्या मदतीने त्याने काही भिल्लांना बुद्धास मारण्यास सांगितले. तुम्ही कशासाठी थांबलायत? कुणाची वाट पाहताय? ये, तुझीच वाट बघत होतो. तुझे प्राण हवेत मला. मग आनंदाने घ्या. ते भिल्ल त्याचे शिष्य बनले. आनंद नावाचा बुद्धाचा चुलत बंधू त्याच्या सोबत राहू लागला. त्याची माता गौतमीने पण त्याच्या बरोबर राहण्याची इच्छा व्यक्त केली. या सर्व काळात देवदत्त बुद्धाला मारण्याचा प्रयत्न करतच होता. एकदा पर्वतावरून खडक ढकलून त्याने बुद्धाला मारण्याचा प्रयत्न केला. हे महात्मा, तू काय करतोयस? मी माझ्या आध्यात्मिक शक्तीचा प्रयोग करतोय. तुला पाहायचं आहे? ठीक आहे, मला तुमची शक्ती पाहू दे. काय कसं वाटलं? मी गेली 25 वर्ष ही साधना करतोय. उत्तम, पण हे सारं निरर्थक आहे असं नाही वाटत का तुला? काय म्हणायचं काय तुला? हो, यात खरंच काही अर्थ नाही. आ, तू ही नदी पार करण्यासाठी गेली 25 वर्ष फुकट घालवलीस, तेही शुल्लक पैशासाठी? हे थांब, जागेवरून हलू नकोस. मी हलतच नाहीये, मी स्थिर आहे. तू मात्र तुझ्या करणीमुळे अस्वस्थ आहेस. कोण आहेस तू? मला असं वाटतं की तुला माझ्याबद्दल काहीच माहिती नाही. मी तुझे प्राण घेईन आणि तुझ्या हाताची बोट कापून टाकेन. बोटच काय, तू माझे हात पण कापलेस तरी हरकत नाही. पण त्यापूर्वी मला माझी शेवटची इच्छा पूर्ण करू दे. कुठली इच्छा? या झाडाची फांदी तोड. आणखी काय?
आता परत झाडाला ती फांदी लाव. तुला वेळ लागलाय का? असं कोणी करू शकतं का? मग तुला कसं वाटलं की तू बलवान आहेस ते? अरे नष्ट करण्याचं काम कुणीही करू शकतं. अगदी लहान मूल सुद्धा काही निर्माण करणं सहजासहजी शक्य नसतं, पण तेच मोठं काम आहे. अंगुलीमाल भिल्ल देखील बुद्धांचा अनुयायी झाला. स्वामी स्वामी मला मदत करा, कृपा करून माझं मूल मला परत द्या स्वामी. नक्कीच परत देईल, पण त्यासाठी तुला एखादं असं घर दाखवावं लागेल की जिथे कुणाचाच मृत्यू झालेला नाही. हो स्वामी, जशी तुमची आज्ञा, मी नक्की तुम्हाला असं घर दाखवेन. ती स्त्री प्रत्येक घरी गेली, पण प्रत्येक ठिकाणी तिला कुणीतरी मृत्यू पावलेलेच आढळले. त्या स्त्रीला चूक लक्षात आली व तिने आपल्या मुलाचे अंत्यसंस्कार केले. देवदत्तने बुद्ध व आनंदला मारण्याचे प्रयत्न सुरूच ठेवले होते. शेवटी देवदत्तला त्याची चूक कळली. त्याने बुद्धाची क्षमा मागितली व बुद्धांनी त्याला उदार अंतःकरणाने माफ केले. बुद्धांनी लोकांना शिकवण देण्याची प्रथा सुरूच ठेवली. अनेक कथा आयुष्याच्या गोष्टी सांगून बुद्ध लोकांना मानवतेची शिकवण देत असत. अनेक लोक त्यांचे अनुयायी बनले. प्रत्येक माणूस त्यांच्याकडे विश्वास व भक्तीने येत होता. बुद्ध त्यांना स्वातंत्र्य व मानवतेची शिकवण त्यांच्या प्रेमाच्या माध्यमातून देत होते. आता बुद्ध 80 वर्षाचे झाले होते. माझ्या निर्वाणाची वेळ जवळ आली आहे. गुरुदेव, तुम्हाला काय म्हणायचं आहे गुरुदेव? आता माझा मृत्यू समीप आला आहे. माझं कार्य पूर्ण झालं आहे. रडू नका, मी माझ्या आयुष्यात तुम्हाला सर्वांना हेच शिकवण दिली. शरीर नश्वर आहे, शरीरावर प्रेम करू नका. मी आज सर्व बंधनातून मुक्त होणार आहे. ज्या कार्यासाठी मी माझं आयुष्य व्यतीत केलं आहे ते कार्य आज पूर्ण झालं आहे. भगवान बुद्धांच्या निर्वाणाची वेळ जवळ आली होती. त्यांनी शिष्यांना स्वतःसाठी सेज तयार करायला सांगून ते त्यावर झोपले व शेवटी त्यांनी समाजाला शेवटचा उपदेश केला. माझ्या पुत्रांनो, मी या जगात मानवता शिकवण्यासाठी आलो आहे. मला लोक विचारतात, ईश्वर कुठे आहे? तो सर्वत्र आहे. सर्व प्राणी मात्रात त्याचा संचार आहे. गुरुदेव, आम्ही आमच्या भावना इच्छाशक्तीने आवरून धरल्या आहेत, पण आता त्यांना जास्त आवर घालू शकत नाही. मी मानवाच्या मुक्ततेसाठी जगलो. यानंतर गुरुदेव नाहीत असं म्हणू नका. माझी शिकवणच तुम्हाला गुरुस्थानी असेल. तिची आठवण ठेवा व आपलं कार्य करत राहा. आयुष्यातील प्रत्येक क्षणी प्रामाणिक राहा. प्रत्येक गोष्ट सत्याने करा. धर्माची शुद्धता, बोलण्याची शुद्धता व प्रत्येक कार्यात सत्य व प्रामाणिकपणाची कास सोडू नका. ही माझी शिकवण जीवनात नेहमी लक्षात ठेवा आणि त्याचं अनुसरण करा. एवढीच माझी शेवटची इच्छा आहे. असे होते मानवतेचे पथप्रदर्शक गौतम बुद्ध.